नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर. रस्त्यावर कांदा आणि द्राक्ष फेकून केला सरकारचा निषेध, स्वाभिमानीची आक्रमक भूमिका. सांगलीत झाले चक्क उंटावरून शेळी हाकणे आंदोलन, जबरदस्तीने विविध कर लावल्याने केलं आंदोलन. महावितरणचा अजब कारभार, बिल भरूनही शेतकऱ्यांचे वीज जोडण्या खंडित. कापूस दरवाढीसाठी शेतकरी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करत केला सरकारचा निषेध. शेतकरी आंदोलकांना मारहाण, पोलिसांवर कारवाई करावी, स्वाभिमानी पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदन. देशात आतापर्यंत 700 लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाची खरेदी, केंद्र सरकारने दिली माहिती. सुरुवातीलाच मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून स्वाभिमानीच्या वतीने काल राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. वीज दरामध्ये करण्यात येणारी 37% दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त 5 जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे, ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दिवसा विजेसाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून आंदोलन करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी अजून किती सोसायचं असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. तर नाशिक जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी सुरत महामार्गावर आंदोलन केलं. त्यावेळी शेतकऱ्यांनी कांदे आणि द्राक्षे रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केलाय. सरकारला जर लोकशाही मार्गाची भाषा समजत नसेल तर अधिवेशनादरम्यान विधान भवनावर कांदे, द्राक्षे आणि जिल्हा बँकेच्या नोटिसा फेकू असा इशारा संदीप जगताप यांनी यावेळी दिला. या आंदोलनानंतर महाराष्ट्रात याचे काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उंटावरून शेळी हाकणे ही म्हण तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा ऐकली असेल, मात्र सांगलीकरांनी थेट उंटावरून शेळ्या हाकत आंदोलन केलं आहे. सांगलीतील दलित महासंघाने हे अनोखं आंदोलन केलंय. कोरोना काळात महापालिकेच्या विविध करात सवलत न देता पालिका प्रशासन सक्तीने कर वसुली करत आहे आणि याच्याच निषेधार्थ महापालिकेवर उंटावरून शेळी हाकत मोर्चा काढण्यात आला. त्याचं झालं असं की कोरोनानंतर घरपट्टी वसुलीमध्ये सवलत देणं गरजेचं होतं, मात्र तरीही जबरदस्तीने विविध कर लावून घरपट्टी वसुली केली जाते. हे तातडीने थांबवावे अशी मागणी दलित महासंघाने केली आहे. या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर उंट आणि शेळीसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी महापालिका प्रशासन हे उंटावरून शेळी हाकत असल्याचा आरोप केला. सध्या राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्यातील वाद बराच चिघळला आहे. थकीत वीज बिलापोटी महावितरण शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडत आहे, मात्र दुसरीकडे वीज बिल भरूनही शेतकऱ्यांचे वीज जोडण्या खंडित केल्याचा प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या या अजब कारभारावर राहुरी गावातील शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. कुठलीही सूचना किंवा नोटीस न देता कर्मचारी लाईट कनेक्शन कट करतात. एकीकडे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या लाईट कनेक्शन कट करू नका तसेच शेतकऱ्यांना सवलत देण्यास सांगतात, मात्र असं असतानाही महावितरण शेतकऱ्यांना त्रास देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया राहुरी गावच्या सरपंच संगीता घुगे यांनी व्यक्त केली आहे. तसंच यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी घोषणा देऊन सरकारचा निषेधही व्यक्त केलाय. कापूस आणि सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल परभणी येथे शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय. किशोर ढगे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामुळे खानापूर फाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली. 2021 व 2022 या वर्षीचा पीक विमा तत्काळ द्या, ऊसाची एक रकमी FRP द्या, तसेच कापूस सोयाबीन व इतर शेतीमालाचे पडलेले भाव सुधारण्याची व्यवस्था निर्माण करावी व कृषी पंपाची वीज तोडणी करण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुलढाणा येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यानंतर पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. त्यामुळे दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करावी, आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदनही पाठवण्यात आलंय. देशात सध्या सर्वकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरू आहे.
खरीफ विपणन हंगाम 2022-23 साठी आतापर्यंत 702 लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे। ही खरेदी 20 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 1,45,845 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत। देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय साठ्यात सध्या पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।